तर नमस्कार मंडळी, आज आलो आपण रानात. बघतच असाल तुम्ही, आज आलोय फाटी आणायला रानात. तर माझ्या बरोबर आहे पूर्वेश, बघू शकता तुम्ही, तो तिकडे वरती आहे. आणि मी आणि मम्मी पप्पा आहेत. तर आलोय रानात, तर बघतो फाटी वगैरे घेतो, तर तुम्हाला दाखवतो त्याचबरोबर काय काय आहे रानामध्ये. तर हा माझ्या बरोबर ब्लॉग मध्ये तुम्हीच काय अक्षरशः खूप गरम होत आहे गावी, उन्हामध्ये पूर्ण अंघोळ झाली आहे पाण्याने. बघू शकता तुम्ही, हे काजू झाड आहे, भलं मोठं काजूचं झाड बघू शकता. अजून काही काजू आलेले नाही, फक्त तोवरच आहे काजूंना. अजून काही काजू लागलेले नाही आहेत, तोवर सुकलाय पूर्ण. हे बघा, हे बघा झाड. बघा मम्मी पप्पा इकडे फाटी वगैरे बांधतात, हे वेल्टे. इथे काजू वगैरे त्यांनी जमा केले, बहुतेक ओल्या काजू आहेत, पाणी आहे, कोयती वगैरे. ते पप्पा फोनवर बसलेत, मी इथे बांधते. इथे पूर्वे सोनालीशी फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलतोय, बघू शकता. सोनाली ब्लॉग मध्ये हाय कर ब्लॉगवाल्यांना, ब्लॉगवाल्यांना हाय कर. हाय ब्लॉग बनवते, ब्लॉग बघून घे. नसेल बघितली तर ब्लॉग बनवते, ब्लॉग दादाजी काम आम्ही करतोय. बघा या जागेला आम्ही डांब असं म्हणतो. तर इथं किती या आंब्यावरती आंबे लागलेत दिसत जर असेल तुम्हाला, बघा लागले थोडे थोडे. अजून कैऱ्याच आहेत, पिकायला अजून सुरुवात झाली नाही. बहुतेक एप्रिलच्या एंडपर्यंत मिडपर्यंत पिकायला चालू होईल आंबा. बहुतेक अजून गावचे कुठले आंबे पिकायला लागले नाही आहेत, अजून भरपूर वेळ आहे पिकायला. यावर्षी सगळं लेट आहे. पूर्वेच चाललं आहे तिला सोनालीला आंबे दाखवायला एकदम जवळून. तर तुम्ही बघू शकता पूर्वेशने हे आंबे काढलेले आहेत, कैऱ्या एकदम भारी आहेत. थांब जरा काढतोय तो. अजून आहेत कैऱ्या इथे, छोट्या आहेत अजून, पिकल्या की पिकल्या की भारी वाटतील. मस्त गोड एकदम आंबा हा. अक्षरशः भरपूर ऊन आहे इकडे, उन्हात आम्ही आमची आंघोळ झाली पूर्ण. अजून आत्ता आम्ही फाटी आणायला आलो आहे. तर सकाळी आम्ही पूर्वेशची फाटी घेऊन गेलो, मी दीपालीताई होतो पूर्वेश. आणि आत्ता आत्ता आमच्या इकडची पूर्वेश आणायला आलो आहे. जाऊ आरामात. हे बघा कैऱ्यांचा घड एकदम बघू शकता, छोटे छोटे आहेत पण आहेत, तात्पुरते तरी आहेत आंबे आमच्याकडे कैऱ्या. म्हणणार पूर्वेश दाखवतोय व्हिडिओ कॉलवर सगळ्यांना. दाखवणार आम्ही तेवढ्याच आहेत, बोलता ते कैरे दाखवतोय ते फक्त घेऊन पण या मुंबईला. तर काय सांगायचं त्यांना, एवढ्याच कैऱ्या आहेत त्या. चला मंडळी आता आम्ही निघतो, फाटी घेऊन जातो. बघू शकता पाठी मम्मी पप्पा. तू कशाला आता एक दिवसासाठी ठीक आहे, पंख पंख त्याला लगेच पाहिजे, दगडी लावून ठेवतो. हॅलो बाय 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 बाय. आम्ही पण निघतो, चला वाटे वर ठेवलेत. पूर्वेशला मम्मीने उचलून दिलेले आहे, आता मी उचलतो. मी घेऊन जातो ना आई, बरोबर आहे, जाईन माझ्या याच्याने. त्यानंतर एकच घेऊन येता येईल तो, खाली घेतो पप्पा हळूहळू आणतील तो.
चला मी पण जातो आता घेऊन. तर म्हणजे इकडे आम्ही काजू लावलेल्या होत्या, बघा इथे दिसतात तुम्हाला, इथे इकडे पुढे आहेत, अजून इथे पण आहेत, झाल्यात थोड्या मोठ्या, अजून लागलेल्या नाहीत, कधीतरी लागतील या आशेवर आम्ही आहोत. जेव्हा लागतील तेव्हा आम्ही खाऊ काजू. बघू शकता इथपर्यंत लावलेले आहेत, इथे खाली पण एक दोन आहेत, भरपूर आहेत खाली, दोन खालच्या दोन चोंड्यांमध्ये लावलेले आहेत, इथे पण आहेतच, झाल्यात जरा मोठ्या झाल्यात, तर लागतील तेव्हा बघू कधी लागतील आणि आम्ही कधी खाऊ काजू. आता अजून पूर्वेज घेऊन जाईल पप्पा, आम्ही छोटे छोटे घेऊन येतील काय ते. खूप थकलोय, अक्षरशः खूप ऊन आहे, कडक एकदम. हे बघा इकडे पप्पाने एक वासा उभा केला, तो घेऊन जायचा मला, तर हा तो घेऊन तो, हा बघा हा घेऊन जायचा, तर कांद्यावरूनच घेऊन जायला लागेल, एकदम लांबच्या लांब्या जड पण असेल, बघतो कसा घ्यायचा तो. तर मंडळी अशा प्रकारे सगळी फाटी आणून झालेली आहेत, खूप थकलो आहे अक्षरशः, खूप थकलो आहे, चालायची बोलायची पण ताकद नाही राहिली, तुम्हाला दाखवतो कुठे हांडलेली आहेत ती, इथे आणून टाकलेली आहेत फाटी, एक भारी, हे फलटे वगैरे, अजून पप्पा वगैरे टाकतात आहे, अजून मम्मी वगैरे येते वरतून, आणि पुरेश गेला घरी आता थकला तो सकाळपासून, त्याची पण भारी आणली आम्ही, फाटी वगैरे घेऊन आलो, आमची पण त्याने आणली त्यामुळे आता तो जेवायला गेला आहे.